महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपची तुटलेली युती आणि त्याचबरोबर दोघांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत. ट्विट करत शरद पवारांनी हे संकेत दिलेत. 2.5 वर्षात निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार नुकसान होणार नाही. 23 तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवली तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असं या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटलंय.